खासदार संभाजीराजे छत्रपती शिवेंद्रसिंह राजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही असं सांगतानाच आधी राज्य सरकारनं आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कोण करणार ते ठरवू असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आज पार पडला आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिलाय. संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही, आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारनं आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी, सरकारला तेच सांगून आता कंटाळा आलाय, किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अधिवेशन बोलवावं, लाईव्ह टेलिकास्ट करावं, सरकारची ही भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना असं उदयनराजेंनी म्हटलं आहे आणि त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या 16 जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आणि या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र यावरून सवाल उपस्थित केला. आंदोलन कुणाच्या विरोधात आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. शिवसेनेच्या बड्या नेत्यांना आता पहिल्यांदाच थेट संभाजीराजेंना सवाल केल्याने राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावरून येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणाची हाक दिली आणि त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत, कुणाविरुद्ध लढतो, कशासाठी लढतोय हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्या बरोबर आहे, न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात झालेला दिसतोय असा टोला सुद्धा यावेळी अरविंद सावंत यांनी लगावला. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आणि त्याचं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील हे आम्ही आधीच सांगितलं आहे. उद्या शरद पवारांनी जरी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत, ते नेते आहेत, त्यामुळे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि संभाजीराजेंच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन केलं असेल तर भाजप स्वतःचा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल असं आम्ही आधी स्पष्ट केलंय. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळवून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करत असतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी केलं तरीही त्यांच्या पाठीशी उभे राहू. संभाजीराजे तर आमचे महाराज आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्रानं उद्योग चालवून दाखवले असं उदाहरण मला देशात निर्माण करायचंय. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत, त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत राहा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील उद्योजकांशी संवाद साधला. आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना, त्यामुळे काळजी घ्या, एकदम काहीही शिथिल केलेलं नाही आहे आणि त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरवल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याबाबत निर्णय घेईल. साप भी मरे और लाठी भी ना तुटे असं आपल्याला वागावं लागेल असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिलाय. दिल्लीत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं घट होते. दिल्लीत रविवारी 381 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 15 मार्चनंतर सर्वात कमी रुग्णसंख्या इथं नोंदवली गेली आहे. तर एका दिवसामध्ये 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत शनिवारी सुद्धा 414 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.5% खाली आला आहे. 9 मार्चनंतर रुग्णवाढीची टक्केवारी सर्वात कमी आहे आणि त्यामुळे दिल्लीकरांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला असं म्हटलं जात आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.